नवाब मलिकांचा राजीनामा न घेणं म्हणजे एका विशिष्ट समाजाला संदेश देणं आहे असा अतिशय गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं दाऊदची धुणी भांडी करणं बंद करावं कारण हे दाऊदला समर्पित सरकार आहे असा आरोप फडणवीसांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सडकून टीका केली आहे. अजितदादांच्या शब्दाला काहीही किंमत राहिलेली नाहीये अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे. मला असं वाटतं की नवाब मलिकांचा राजीनामा न घेऊन हे सरकार असं दाखवू इच्छितं की एका विशिष्ट समाजाला सिग्नल देण्याचा प्रयत्न आहे, हा पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे संजय राठोडचा राजीनामा पटकन होतो पण नवाब मलिकांनी देशद्रोह्यांसोबत व्यवहार केल्यानंतर म्हणजे गुन्हा कुठला लहान कुठला मोठा मी याच्यात जाणार नाही पण माझं मत असं असतं की सगळ्यात मोठा गुन्हा आपण हा देशद्रोह्यांशी संबंध त्यांना मदत हा सगळ्यात मोठा गुन्हा आपण मानतो आणि अशा गुन्ह्यात असलेल्यालाही वाचवण्याचा प्रयत्न हा अतिशय दुर्दैवी. एकूणच सरकार पूर्णपणे फेल झालेलं आहे. या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो तो म्हणजे दारू उत्पादन करणारा बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचं हे सरकार आहे. या सरकारने लॉकडाऊनपासून आत्तापर्यंत जेवढे निर्णय दारू करता आणि वाईन करता घेतले त्याच्या एक दशांश निर्णयही शेतकरी शेतमजूर किंवा बारा बलुतेदारांकरता घेतलेले नाही आणि म्हणून अशा या सरकारच्या विरोधात एक मोठा एल्गार या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पुकारणार आहोत. आणि यावर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी आणि भाजपचे राम कदम आपल्या बरोबर फोन लाईन वरून आहे. अमोल मिटकरीजी, मी सगळ्यात आधी आपल्याकडे जाते. फडणवीसांनी त्यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादीवर महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप केलेले आहेत, अनेक टीका केलेल्या आहेत, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवाब मलिक यांचा राजीनामा न घेणं म्हणजे एका विशिष्ट समाजाला संदेश देणं आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. राष्ट्रवादीकडून काय उत्तर द्याल? लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार असतं. आज विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांचा जर चेहरा तुम्ही बघितला असेल तर कॉन्फिडन्स लेस आणि थकलेला चेहरा म्हणजे समीर वानखेडे प्रकरणात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तोंडावर आपटलेली आहे त्याचा सगळा परिपाक त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आता राहिला प्रश्न नवाब मलिक साहेबांच्या बाबतीत त्यांचं बोलणं. अप्रत्यक्षरित्या त्यांनी मुस्लिमांना टार्गेट केलेलं आहे या माध्यमातून. या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनी जे स्टेटमेंट दिलंय ते मुस्लिम समाजाच्या विरुद्ध आहे. समाज म्हणजे कोणता समाज? आणि इतका भाजपांनी मुस्लिम द्वेष करू नये कारण इथे हिंदू पण राहतात आणि मुस्लिम पण राहतात. तुम्ही कितीही मुसलमान द्वेष केला तर भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक पवित्र संविधान दिलंय आणि संविधानामध्ये सेक्युलरिझम आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची ही परिषद फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष्टी पत्रकार परिषद होती आणि यावरून उठसूट काहीतरी महाविकास आघाडीवर त्यांना आरोप करायचे होते. मात्र हे तगडा जो आरोप आहे समीर वानखेडे प्रकरणात आर्यन खान वर ज्या खोट्या केसेस समीर वानखेडे दाखल केल्या होत्या त्यात जे समीर वानखेडे बॅटफूटवर गेले आणि त्या मागून भाजप बॅटफूटवर गेली त्याचा चेहऱ्यावर प्रेस त्यांच्या लागत होता. त्यामुळे या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडी सरकार फारसं काही महत्व देत नाही. जो होणार आहे तो होके राहिंगा ना. त्यांनी उद्या या रणांगणामध्ये ते जसे सज्ज आहेत तसे आम्ही पण सज्ज आहोत. उत्तराला प्रत्युत्तर आम्ही देणारच आहोत. मात्र त्यांना जर गोंधळ घालून महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावायचे नसतील तर महाराष्ट्राची जनता हे काही शांत सहन करेल असं नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात सगळं येते. द्वेष होता असं अमोल मिटकरी म्हणतायत, काय बोलात? महाराष्ट्र सरकारचे तिन्ही पक्ष राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला मूर्ख समजतात. जो देशाचा शत्रू पाकिस्तान आहे त्याने मुंबईत बॉम्बस्फोट घडवला, निष्पाप लोकांचे बळी घेतले आणि या सगळ्या षडयंत्राच्या पाठीमागे जो दाऊद आणि त्याचे साथीदार, त्या साथीदाराशी राष्ट्रवादीचा मंत्री व्यवहार करतो माहीत असताना करतो, हा बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे. जी जागा सरकारजवळ होणार आहे ती जागा 3 एकर जागा 20 लाख रुपयाला मिळते मुंबईत. आता हे सगळं तिथं उघडं पडलं ते अभी मेरी टांग उपर काय झालंय काय राष्ट्रवादीला आणि महाराष्ट्रातल्या 3 पक्षांना? म्हणजे राजीनामा एखाद्या अधिकाऱ्यावर जर एफ आय आर नोंद झाला तर त्याला देखील सस्पेंड करतात. हा आपल्याकडे नियम आहे.
देशभरामध्ये कोणत्याही राज्यात असं घडलं नाही की एवढा गंभीर एफआयआर दाखल झाला, न्यायपालिकेने म्हणजे कोर्टाने तुम्हाला कुठलाही रिलीज दिला नाही, तरी देखील तुम्ही लोकांना अशा पद्धतीने अहंकाराच्या भावनेतून लोकांच्या संविधानाचा तुम्ही सन्मान नाही करणार? बाबासाहेबांनी संविधान दिलंय ना, संविधान काय म्हणतं? जो देशाचा शत्रू आहे त्या शत्रूबरोबर व्यवहार करणं, 3 एकर जागा 20 लाख रुपयाला विकत घेणं, हे सगळं गौण आहे, हे सगळं माफ आहे, हे न्यायपूर्वक आहे? अगदी रामकदमजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. धन्यवाद साम टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. अमोल मिटकरीजी, आपलेही आभार.